नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघत आहोत ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रूटमेंट बोर्ड यांच्यातर्फे मोठी ॲड निघालेली आहे। कुठली पदं आहेत, त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूयात। कृषी वैज्ञानिक चयन मंडल ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रूटमेंट बोर्ड यांच्यातर्फे नोटिफिकेशन इथे आलेलं आहे वॅकन्सीचं। सो याबद्दलची डिटेल्स माहिती तुम्हाला www.asrb.org.in या वेबसाईटवर अवेलेबल आहे। तुम्ही ॲडसुद्धा डाउनलोड करू शकतात आणि या पोझिशन्सबद्दलची माहितीसुद्धा, या PDFबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला तिथे दिली जाणार आहे। नेम ऑफ द पोस्ट आहेत प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, ज्यांच्या 5 वॅकन्सी आहेत, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर अँड हेड यांच्याही 5 वॅकन्सी आहेत, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर प्लास्टिक इंजिनिअरिंग यांच्या 6 पोझिशन आहेत, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर इनऑर्गॅनिक अँड सेफ्टी यांच्या 6 पोझिशन आहेत, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर ऑल इंडिया कोऑर्डिनेटर रिसर्च प्रोजेक्टसाठी तर यांच्या 7 आहे, हेड डिव्हिजन ऑफ सॉइल रिसोर्स स्टडीज यांच्या 7 पोझिशन आहे, हेड डिव्हिजन ऑफ ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी यांच्या 8 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन ऑफ ओपन वॉटर ॲग्रिकल्चर यांच्या 8 पोझिशन आहेत, हेड IARI रिजनल स्टेशन पुणे यांच्या टोटल 9 पोझिशन आहेत, हेड IRA रिजनल स्टेशन कर्नाल ICMR इंडियन ICAR यांच्या टोटल 9 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन ऑफ कॉर्प इम्प्रूव्हमेंट यांच्या टोटल 10 पोझिशन आहेत, हेड रिजनल स्टेशन अँड सेंट्रल रिजनल कोस्टल राईस यांच्या टोटल 10 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन ऑटोमेशन अँड सेन्सॉर टेक्नॉलॉजी यांच्या टोटल 11 पोझिशन आहेत, हेड ॲग्री बायो रिसोर्सेस ऑगमेंटेशन डिव्हिजन यांच्या टोटल 11 पोझिशन आहेत, हेड डाऊनस्ट्रीम ॲग्रो प्रोसेसिंग डिव्हिजन यांच्या टोटल 12 पोझिशन आहेत, हेड ॲग्रिकल्चर स्ट्रक्चर्स अँड प्रोसेस इंजिनिअरिंग यांच्या टोटल 12 पोझिशन आहेत, हेड ऑटोमेशन अँड प्लांट इंजिनिअरिंग डिव्हिजन यांच्या टोटल 13 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन ऑफ सोशिओ इकॉनॉमिक्स यांच्या टोटल 13 पोझिशन आहेत, हेड रिसर्च सेंटर फॉर मखाना यांच्या टोटल 14 पोझिशन आहेत, हेड रिसर्च सेंटर बल्लारी कर्नाटका यांच्या टोटल 14 पोझिशन आहेत, हेड त्रिपुरा सेंटर यांच्या टोटल 15 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन ऑफ ॲनिमल फिजिओलॉजी यांच्या टोटल 15 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन ऑफ ॲनिमल जेनेटिक ब्रिडिंग यांच्या टोटल 16 पोझिशन आहेत, हेड ॲनिमल न्यूट्रिशन यांच्या टोटल 16 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन ऑफ ॲनिमल फिजिओलॉजी टोटल 17 पोझिशन आहेत, हेड सब कॅम्पस नभा यांच्या टोटल 17 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन कॅटल जेनेटिक यांच्या टोटल 18 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन ऑफ कॅटल न्यूट्रिशन टोटल 18 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन ऑफ कॅटल फिजिओलॉजी टोटल 19 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन ऑफ फिशरी टोटल 19 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन ऑफ एक्सटेन्शन इन्फॉर्मेशन टोटल 20 पोझिशन आहेत, हेड डिव्हिजन ऑफ मॉलिक्युलर टोटल 20 पोझिशन, हेड डिव्हिजन ऑफ फिश टोटल 21 पोझिशन, हेड डिव्हिजन ऑफ फिश हेल्थ मॅनेजमेंट टोटल 21 पोझिशन, हेड अप्लाइड फिश प्रोडक्शन टोटल 22 पोझिशन, हेड हिल एन्व्हायरमेंट अँड रिसोर्स मॅनेजमेंट टोटल 22 पोझिशन, हेड डिव्हिजन ऑफ हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री टोटल 23 पोझिशन, हेड ICMR शिमला टोटल 23 पोझिशन, हेड डिव्हिजन ऑफ कॉर्प प्रोडक्शन टोटल 24 पोझिशन, हेड डिव्हिजन ऑफ सोशल सायन्स टोटल 24 पोझिशन, हेड रिजनल स्टेशन टोटल 25 पोझिशन। सो विविध हेड डिपार्टमेंटच्या इथे पोझिशन्स दिलेल्या आहेत। जनरल इन्स्ट्रक्शन फॉर अ कॅन्डिडेट्स आणि त्याच्याशी रिगार्डिंग महत्त्वाचे पॉईंट्स इथे दिलेले आहेत। तर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर या पदासाठीचं साधारण रिसर्च लेवल पे स्केल हे 14 असणार आहे, 144,200 ते 218,200 विथ रॅशनलाइज एंट्री पे ऑफ 144,000 पर्यंतचं पे स्केल त्यांना दिलं जाणार आहे। एसेन्शियल क्वालिफिकेशन जे असणार आहे
प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरचा तर ते डॉक्टरल डिग्री इन ॲग्रिकल्चर सायन्स ऑर द बेसिक सायन्स विथ स्पेशलायझेशन ऑफ क्रॉप इम्प्रूव्हमेंट क्रॉप प्रोडक्शन अँड ॲटलीस्ट 3 इयर्स एक्सपिरियन्स ॲज अ प्रिन्सिपल सायंटिस्ट प्रोफेसर इन अँड इक्विव्हलंट पोझिशन ऑफ पे बँड 437,467,000 विथ रिसर्च ग्रेड पे ऑफ 10,000 प्री रिझर्व डिझायरेबल एक्सपिरियन्स इन सॉर्गम मिलेट इम्प्रूव्हमेंट. सो अशा पद्धतीने प्रत्येक पदाचं त्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्हाला त्या पदासाठी लागणाऱ्या याच्यात तुमचं डॉक्टरेट डिग्री कंपल्सरी केलेली आहे, तुमचं PhD त्या विषयामध्ये असणं गरजेचं आहे. PhD असेल तरच तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेबल करू शकणार आहात. सो PhD रिसर्चचा अनुभव आणि हे ऑलरेडी जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहेत आणि ज्यांचं पे स्केल त्या बँडमध्ये आहे, तर त्याच कॅन्डिडेट्सला या पोझिशनसाठी अप्लाय करता येणार आहे. सो मोठी पोझिशन आहे जे ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये आहेत आणि त्या मोठ्या पोझिशनसाठी रिसर्च ॲज अ रिसर्च हेड किंवा ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून एक डिपार्टमेंटला हेड करू इच्छितात, तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओंच्या माध्यमातून मदत होणार आहे. थँक्यू. जय हिंद.